आमचे काँग्रेस जन जनतेकडे जातील, त्यांना बरोबर घेतील, एक दिवस जन आंदोलन उभं राहील, पुन्हा एकदा एक स्वातंत्र्याचा लढा हा सुरू झाला असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही। ते जर वाचवायचं असेल तर जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे, आणि म्हणून आमचे काँग्रेस जन जनतेकडे जातील, त्यांना बरोबर घेतील, एक दिवस जन आंदोलन उभं राहील, पुन्हा एकदा एक स्वातंत्र्याचा लढा हा सुरू झाला असं म्हणलं तरी वावगं ठरत। साहेब, हा हे सत्याग्रह जो आहे आजच्या दिवसापर्यंत कार्यक्रम आहे, पण हा पुढे कंटिन्यूअस राहणार आहे? यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जे जे निर्देश देते आहे त्या पद्धतीनं होतं आहे। आम्हाला जनतेकडे जाण्याचा सुद्धा निर्देश येईल अशी अपेक्षा आम्ही सर्व गावगावच्या जनतेपर्यंत, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे जाऊ आणि जनतेला बरोबर घेऊन हे आंदोलन मोठं करू। थोडा सा हिंदी में बता दीजिए, काँग्रेस आज पूरे देश भर में सत्ता का आंदोलन कर रही है, क्या संदेश देना चाहता है? नहीं, ये तो लोकतंत्र बचाने की हमारा ये आंदोलन लोकतंत्र बचाने के लिए है। एक दूसरा ऐसा है कि राहुल जी ने जो क्वेश्चन किया है, जो सवाल पूछा है कि 20,000 करोड़ आदानी के इसमें आए कैसे, उसका भी जवाब हमें चाहिए। आप कह रहे हैं कि अलोकतांत्रिक तरीके से सदस्यता खत्म की गई, लेकिन बीजेपी ने ओबीसी कार्ड खेला है। नहीं, ऐसा है कि सवाल ये कही है कि 20,000 करोड़ आदानी के खाते में वो कंपनी में आए कैसे, उसको उसका वो ध्यान भटकाने के लिए वो अलग अलग तरीके यूज कर रहे हैं। आंदोलन का जो पूरा स्वरूप है वो आगे किस तरीके से रहने वाला है? नहीं, हमारे ऐसी अखिल भारतीय कांग्रेस कमेटी हमें निर्देश देगी, हम जनता तक जाएंगे, जनता को साथ लेंगे। सर, आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे मालेगावला, महाविकास आघाडी। आज फक्त या पंडाल मध्ये आम्ही एवढंच बोलणार आहोत। सर, काही राजकीय विश्लेषकांचा आणि काही काँग्रेस मधले आशिष देशमुख सारखे काही नेते आहेत, त्यांचं मला माहित नाही कोण काय बोलतंय, व्यक्तिगत काही बोलत असेल तर त्याचे उत्तर दिले पाहिजे असं मला वाटत। पण आशिष देशमुख काँग्रेस पक्षात आहेत का हे तुम्ही माहिती घ्या, मला माहित नाही। ठीक है।